हिंगोली मधून बातमी आहे. अवकाळीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय. हिंगोलीतल्या वसमत मध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचं नुकसान झालं असून यात मिरची, वांगी, टोमॅटो यासह कारल्याच्या पिकांचं नुकसान झालंय. लाखभर रुपये खर्च करून लहानाचं मोठं केलेली कारल्याचे पीक या पावसाने उन्मळून पडले. तारांच्या सहाय्याने बांधलेली कारल्याची वेल तुटून पडली आहे, त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहे.